अगोदरच खायला सुरुवात केली आहे तिने. आधी म्हणतो सगळ्यांनी एकदम खाऊया. कशी आहे टेस्ट? एक नंबर. तीन कशा पोटा दाखवतो मग? तीन नंबर. एक नंबर असं दाखव. ओके मित्रांनो, महाकुल हा प्राणी मोलुस्का या प्रजातीत येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे सभोवतालच्या वातावरणानुसार किंवा परिसरानुसार हा रंग बदलत असतो. समुद्राच्या तळाशी झुडपामध्ये जर जलचराने अटॅक केला तर तो हिरव्या कलरचा होतो, आणि चॉकलेटी किंवा लाल रंगाचे जर दगड असतील तर त्याप्रमाणे रंग धारण करतो. भरणीमध्ये ठेवलेला केकडा भरणी उघडून तो खाऊ शकतो. एका भरणीतून दुसऱ्या भरणीमध्ये तो स्वतः ट्रान्सफर होऊ शकतो. अशा बऱ्याच करामती त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. आणि त्याच्या पोटामध्ये एक काळ्या कलरची पिशवी असते. साफ करताना पण खूप त्रास होतो. तर ह्या काळ्या कलरच्या पिशवीचा उपयोग असा असतो की ज्यावेळी प्रेडेटर किंवा त्याचं भक्षक जर कोणी खायला आला त्याला, तर तो काळ्या कलरचा असा कलर तिकडे सोडतो आणि तिथे एकदम असा काळा पट्टा निर्माण करून त्या प्रेडिटरला एकदम असं कन्फ्यूज करून टाकतो. महाकुल हा समुद्री प्राणी असून विशेषतः कोकणामध्ये याचं मटण केलं जातं. खूप लोकप्रिय आयटम आहे. आज सकाळी मी वर्किंगला गेलेलो असताना फोंडा बाजारपेठेत सिंधुदुर्गचं यूट्यूब सेन्सेशन अनिकेत रासम यांची धावती भेट झाली. अगदी रस्त्यावर तिथे भेटले होते आणि निसंकोचपणे त्यांना मी ओळख सांगितल्यावर खूप चांगल्या गप्पा झाल्या त्यांच्याबरोबर. खूपच डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. तर त्यांच्याबरोबर ज्या काय आम्ही बोललो किंवा नवीन यूट्यूबरला त्यांनी काय मार्गदर्शन केलं आहे, तर ती मी पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवतो आहे. नमस्कार अनिकेत दादा, आपल्याला भेटलेले आहेत एकदम म्हणजे सिंधुदुर्गातला सगळ्यात मोठा यूट्यूब स्टार फोंडा मार्केटमध्ये. अचानक धावती भेट झाली फोंड्याच्या या खडकाळ रस्त्यामध्ये, आणि मी त्यांच्यापासून बरंच इन्स्पिरेशन घेतो. रेग्युलर व्हिडिओ बघतो आणि पण यूट्यूबचे सबस्क्राईबर आहेत तर त्यांना फॉलो करतात. तर थँक्यू अनिकेत दादा. आणि तुम्ही काय विषयी कसं मार्गदर्शन कराल? आवाज येत की नाही जाणार कोण एवढ्या लांबसून याचो इलो हा की नाही मला नाही माहिती. पण मार्गदर्शन करायचं तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी फक्त आवड आणि जिद्द हवी. बरोबर. या दोन गोष्टी सोबत असतील तर कोणतीही गोष्टीला यश नक्की मिळतं. फक्त सातत्य आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी आपल्याजवळ हव्या. यश एक दिवस नक्की बदला देतो. तर तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर सपोर्ट करा भावाला. आणि छान खूप मेहनत घेत नाही नक्की त्याला पण सपोर्ट. थँक्यू दादा. काही कन्सिस्टन्सी इज की असं सांगितलंय दादाने. तर नक्कीच लुकिंग फॉरवर्ड विथ अनिकेत दादांबरोबर पण अजून एकदा कधीतरी व्हिडिओ आम्ही नक्की नक्की. थँक्यू. काळजी. थँक्यू. बाय. नमस्कार मित्रांनो, मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉ कोकण. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये एक रुचकर स्वादिष्ट रेसिपी आपण बघणार आहोत आणि एक विशेष असे शेफ आपल्याबरोबर आज असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक टॉप 10 शेफ जर काढले तर त्याच्यामध्ये शिवलकर काकींची आज आपण आपल्या चॅनल थ्रू एंट्री करणार आहोत. त्यांचं जे मूळ गाव आहे ते तिरोडा म्हणजे माहेरचं गाव, आता त्या कणकवलीला वास्तव्य करतात. कोकण म्हणजे सिंधुदुर्ग आणि गोवा याच्या बाउंड्रीवर हे गाव लागतं. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्गचं पाकसंस्कृतीचं फ्युजन त्यांच्या जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये दिसून येतं. विशेष म्हणजे त्यांची महारत जी आहे ती मच्छी जेवणामध्ये आहे. त्याचबरोबर व्हेज जेवण पण फार सुंदर बनवतात. मी बरेच महाराष्ट्र सोडून पण इतर स्टेट फिरलो, परंतु त्या ज्या जेवण बनवतात साध्या सोप्या सरळ आणि एक व्यवस्थित क्वांटिटी असते आणि क्वालिटीचं जेवण त्यांच्याकडून आपल्याला खायला मिळतं. त्यांच्याकडे मी बरेच न खाणाऱ्या व्हेज भाज्या पण खाल्लेल्या आहेत. तर जास्त वेळ न घालवता त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांनी कुठली आज रेसिपी दाखवत आहेत तर ती रेसिपी पण बघूया. नमस्कार शिवलकर काकी. नमस्कार.
माकूल साफ करणं अवघड असतं. तुम्ही ज्या मच्छी विक्रेत्याकडून ह्या माकूल विकत घेता तर त्यांच्याकडून मोस्टली साफ करून घ्या, किंवा आमच्या व्हिडिओमध्ये बघा, त्याचा जो एक प्लॅस्टिकचा कणा असतो तो काढायला लागतो, आणि काळी पिशवी असते शाईची ती काढायला लागते. पिशवी काढून टाकायची ना. मालवणी शिपी बोलते रे का प्लास्टिक प्लास्टिकच गो सेम प्लास्टिक सेम प्लास्टिकच. वरचा ना रेड कलरचा ते पण तापण तासून काढायचा. नमस्कार शिवलकर काकी, आज तुम्ही आमच्या सबस्क्राइबरना म्हणण्यापेक्षा सपोर्टर्सना काय दाखवणार आहात? आज मी तुम्हाला माकूल फ्रेंच फ्राय दाखवणार आहे. बरोबर. माकूल म्हणजे इंग्लिश मध्ये स्क्विड बोलतात याला, आणि मराठीत माकूल बोलतात, गोवा साइडला मानके बोलतात याला. बरोबर ना? बरोबर. तर काय त्याच्या फ्रेंच फ्राईज दाखवणार आहात? हो, आज मी ते स्वच्छ साफ करून स्टिक कापून घेतलेले आहे आणि आता मी मॅरिनेट करणार आहे. बरोबर बरोबर. मॅरिनेट साठी त्याने ऑलरेडी सामान घेतलंय, तर किती क्वांटिटी घ्यायची आणि काय काय सामान घेतलंय त्यांच्याच तोंडून ऐकूया. मी आज मॅरिनेटसाठी आला लसूण पेस्ट, ओके, मीठ, हळद, लाल मिरची पावडर किंवा काय कुठचा असेल अवेलेबल असेल आपला मसाला तो कुठचा पण वापरू शकता. ओके. रवा आहे, तसंच तांदळाचं पीठ आहे आणि एक अंडं आहे. बिलकुल. अंडा पण वापरायचं मॅरिनेटसाठी. 65 जसं बनवतो आपण आणि त्याला मॅरिनेट जसं करतो आपण. बरोबर. त्या पद्धतीत हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे 5 मिनिटं. आणि तसंच तेल पण लागणार आहे आपल्याला. ओके. सर्वप्रथम मी रेडी करून ठेवलंय. तुम्ही रेडी करून ठेवलेलं आहे. त्याच्यात सर्वप्रथम चिमूट भर मीठ टाकायचं आहे. चिमूट भर. ओके ओके. कारण ऑलरेडी मीठ लावलेलं असतं. बरोबर. ह्याला अगोदर मीठ लावून घ्यायचं कसं काय? हा, मीठ म्हणजे खाऱ्या पाण्यातलाच आयटम आहे, त्याच्यामुळे थोडा खारटपणा असतो. असतो. ओके. ते काय जास्त लावायची गरज नाही. बरोबर बरोबर. तसं सगळं एकत्र एक घालून घ्यायचं. बरोबर. आता तुम्ही हळद टाकताय. हो. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर नंतर. आता पहिलं तुम्ही पेस्ट, आला लसूण पेस्ट कमी असल्यामुळे कमी करा. जरा लिंबाचा रस. लिंबू कापले शिवलकर काकीनी, तो पिळायचा त्याच्यावर व्यवस्थित. ही त्यांची छोटी मुलगी आहे. तुका जमात आई सारख्या नाही म्हणता. एकजीव करून घ्यायचं. मॅरिनेट केल्यानंतर साधारण किती वेळ ठेवायला पाहिजे? 5-10 मिनिटं ठेवलं तरी चालेल. ओके ओके ओके. 5 मिनिटात पण होतात, ज्यांना लवकर कोणाला हवं असेल. तुम्ही रिंग्स पण बनवता ना याच्या? हो, रिंग पण बनवते. ओके ओके. मग रिंग्ससाठी पण हीच रेसिपी आहे? हो, सेम रेसिपी. फक्त हे मी स्टिक मध्ये कापले आहेत, ते गोल ठेवायचे. स्टिक आणि रिंग्स मध्ये कापलेल्याचा फायदा काय होतो विशेष असा? म्हणजे फायदा असं काय नाही, पण ते जरा दिसायला छान वाटतात ते. ओके ओके ओके. आणि ते शिजतात चांगले. आणि शिजतात पण चांगले. म्हणजे जास्त मोठे पीस ठेवले तर कसं थोडंसं हे वातळ असतात. वातळ असतात ना. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे बारीक स्टिक कापायला पाहिजे.
ते जर आता थोडा वेळ 5 मिनिट आम्ही झाकून ठेवू. ओके, हे नंतर मग वापरायचं. हे नंतर वापरायचं. 1-5 मिनिटं तुम्ही मॅरिनेट व्हायला, म्हणजे ते लागायला पाहिजे मसाला वगैरे, तर त्याच्यासाठी त्यांनी आता ठेवलेलं आहे. ओके, पुढची प्रोसेस तुम्हाला मग मी परत थोड्या वेळानं दाखवतो. आता हे काय तांदळाचं पीठ? आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ओके, कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतो. आमच्याकडे नव्हतं अवेलेबल म्हणून आम्ही तांदळाचं पीठ पण होतो. रवा आणि तांदळाचं पीठ एक जीव करून घेतलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यात आता हे मॅरिनेट केलेले माकूल आम्ही घोळून घेणार आहोत. बिलकुल. ही गोव्याची तुम्ही रेसिपी बघितलेला आहात की इकडे आल्यावर शिकला? मी इकडे आल्यावरच शिकले. सगळं रेसिपी जास्त होत आहेत तेवढं माझ्या नवऱ्याकडून मी शिकले. नवऱ्याकडून? मग ते काय करायचे तर त्यांना कसं म्हणजे? त्यांना असं येत नाही, पण त्यांनी असं सुचवलं त्या पद्धतीत मी करत गेली. ओके ओके ओके. म्हणजे तुमच्या मिस्टरांचा हात आहे? हो, माझ्या मिस्टरांचा हात आहे. क्रेडिट तुमच्या एवढ्या उत्कृष्ट आणि व्हेज जेवणाला स्वयंपाकाला नवऱ्या म्हणजे मिस्टरांना हे देता, क्रेडिट देता. ते तुम्हाला टिप द्यायचे का? नाही तर व्हेज जेवण मी करायची, त्याबद्दल माझं पिहत नाही. पण हे बाकीचे प्रकार मच्छीचे वगैरे मी माझ्या नवऱ्याकडूनच सगळे शिकले. ओके. फक्त त्याने आणून द्यायचं, मग त्याचं काय करायचं ते मी माझ्या पद्धतीने मी करत दिली. बरोबर. युट्यूब बघता का? युट्यूब आता झालं आहे, तेव्हा युट्यूब वगैरे नव्हतं. बरोबर. पहिला दुसरा पीस टाकलेला आहे, तिसरा पण पीस टाकलेला आहे बाकी. वापस ते कॅमेऱ्यावर. आपल्या फ्राय पॅनमध्ये किंवा कढई तव्यात जेवढे पीस राहतात तेवढे आपण टाकू शकतो. बरोबर बरोबर. थोडं झाल्याने थोडं ढवळून घ्या. एकदम व्हाईट कलर आहे, लाल व्हायला पाहिजे ना? हो, लाल मिरची पावडर पाहिजे होती कलरची, पण हा मालवणी मसाला असल्यामुळे त्याला कलर नाही येईल. बरोबर बरोबर. पण नंतर फ्राय झाल्यानंतर त्याला कलर येईल. आणि फ्रेंच फ्राय जशा व्हाईट कलरचे तसे दिसतात. हो. आपण टेस्ट करून पण बघणार आहोत. तुम्ही पण नक्की ती रेसिपी ट्राय करून बघा. झटपट होते, थोडं माकूल किंवा स्पीड साफ करताना थोडा प्रॉब्लेम आहे. ह्या फ्राय करताना थोडी अंतर ठेवायला पाहिजे, होय ना? हो. कारण हे बस पण होऊ शकतं एकदम. हो, बरोबर. जरा हे लागतो फ्राय करताना, कारण ते कसं चिवट असतात ना. बरोबर बरोबर. हे चिवट असतात, खूप वाचाळ बोलतात आमच्या मालवणी. तर वेळ लागतो फ्राय व्हायला आणि कलर यायला. तुम्ही बाकी जर व्हेज आयटम वडा वगैरे काय किंवा भजी जर तसं एक्सपेक्ट करत असाल तर तेवढा फास्ट होणार नाही, त्याला वेळ डबल वेळ लागणार. बरोबर. यांनी कोणी खाल्लंय त्यांना माहिती आहे. चिवट असतात त्याचं स्पेशली, जास्त करून मटण बनवतात नाकुल मटण. पण आम्ही फर्स्ट टाइम असं ट्राय करतो, तर नक्की ही आगळीवेगळी रेसिपी तुम्ही करून बघा. झाले रेडी? पहिला लॉट आपल्या ताटामध्ये येतो आहे. त्याच्याबरोबर काय सॉस किंवा केचप ट्राय करायचा की चटणी बनवायची कशी? नाही चालते, भातासोबत वगैरे पण खाऊ शकतो. जसं आपण मच्छीचं जेवण असतं तर त्या पद्धतीत आपण जेवू शकतो. बिलकुल. हा, बोंबील कसे फ्राय करतात? बोंबील सारखा बोंबीलचा पण असाच ऑलमोस्ट कलर आहे. मुंबईतला खूप प्रसिद्ध असा मासा आहे बोंबील. बरोबर. बॉम्बे डक. पण बोंबीलला पाणी काढून घ्यावं लागतं बोंबलाच्या अंगात. बरोबर बरोबर. ह्याच्यातलं नाही काढायचं, ह्याच्यातलं नाही, ह्याच्यातलं आपोआप स्वीट. बरोबर. आणि येऊ शकत नाही ते फ्राय किंवा आपण शिजवत टाकतो तेव्हाच पाणी निघतं त्याचं. बरोबर बरोबर. परी काय वास भारी येत आहे? पाणी सुटलं तोंडा. पाणी सुटलं ताम ताम जरा ताम थंड होऊन देत. बघा दुसरा लॉट टाकला आहे त्यांनी. हा वेगळा पद्धत. कॉर्नफ्लॉवर वगैरे? हो, या बघा फुटला कसा कॉर्नफ्लॉवर. जरा लांब राहायला पाहिजे. हा,
मुलं बिलं असतील तर जरा त्यांना लांब राहायला सांगा. कॉर्नफ्लॉवरचं काय म्हणत होता? कॉर्नफ्लॉवर जर लावायचं असेल ना तर त्याच्यातच मिक्स करावं लागतं. बरोबर. मॅरिनेट करताना आणि ते फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचे. ओके 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 ओके. त्याच्यानंतर फ्राय करायचे. आता आम्ही नंतर लावून घेतलं कॉर्न, म्हणजे हे तांदळाचं आणि रव्याचं पीठ, रवा होता आणि तांदळाचं पीठ होतं, पण कॉर्नफ्लॉवर असलं तर त्यालाच लावून मग मॅरिनेट मॅरिनेट करतानाच तेव्हा लावून मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. काय परत 3 नंबर? तू गुन एकदम भारी काकी आता स्वतः ट्राय करतायत. कशी झाले काकी? झाल्यात ना सुपर ना. मला तुला शेजवान चटणी काकीने बनवली आहे स्वतः घरी. बिया पण दिसत नाही, मिरचीच्या बिया दिसतात जनरली. आणि आता मी ट्राय करून बघतो. फर्स्ट टाइम असं माकुल खातोय मी. माकुलचं मटण मी खाल्लं होतं घरी, पण फ्रेंच फ्राईज तुमच्या मुलांना पण आवडतील, नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त आयटम आहे, टेस्ट पण चांगली आहे. जरा फ्राय करायला पाहिजे जास्ती. आता ह्यांनी बरोबर केलं, म्हणजे तुम्हाला मी सांगतोय की 3-4 मिनटं तरी ठेवायला पाहिजे. त्याची एक काळजी घ्या, नाहीतर त्या चिवट असतात खूप, तर त्या तेवढ्या शिजणार नाहीत म्हणून. आणि त्याच्यानंतर मग असा सुंदर रेसिपी चवदार चविष्ट आपल्याला खायला मिळेल. थँक्यू.